गेल्या काही दिवसांपासून आपल्या नृत्यामुळे प्रसिद्ध झालेली नृत्यांगना गौतमी पाटील हिचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढून तो समाज माध्यमांवर व्हायरल केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्री गोंद्यातून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं. मुलगा अल्पवयीन असल्याने त्या मुलाला आई वडिलांसह विमाननगर पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आलं. गौतमी पाटील हिचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या प्रकरणी पुणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. महिला आयोगाने देखील या प्रकरणी तात्काळ चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी तपास सुरू करत या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं. हा व्हिडिओ काही विकृत मंडळींनी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल केला आणि यामुळे याची राज्यभर चर्चा झाली. तर हा प्रकार इथेच थांबला नाही तर गौतमीच्या अन्य सहकाऱ्यांचे व्हिडिओ देखील व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे गौतमी सोबत नृत्य करणाऱ्या एका मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान आपल्या नृत्याच्या अदाकारीने गौतमीला प्रसिद्धी मिळाली. मात्र त्यासोबतच तिच्या कार्यक्रमात होणारी हुल्लडबाजी किंवा तिने नृत्य करताना केलेला हावभाव यामुळे ती या आधी देखील चर्चेत आली होती. मात्र त्यावेळी तिने माफी मागून या वादावर पडदा टाकला होता. हा वाद शमला देखील होता. मात्र असं असताना गौतमीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामुळे पुन्हा एकदा गौतमीची चर्चा राज्यभर झाली. या प्रकरणी तिने सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याची चौकशी करत असून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.